आणि तुमची भेट झालेली असं रिचा भेट झाली घरी त्यांनी भेट दिलेली आहे, काय चर्चा झाली? काय चर्चा, थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली, शेतीच्या संदर्भात झाली, एकंदरीत जास्त शेतीवर झाली. सध्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणात नेमकी काय चर्चा झाली? नाही आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ येतं म्हणजे आम्ही दोन आहे, एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे, नेमकी त्याची माहिती घेतली, दुसरं काही नाही. काय वाटते तुम्हाला एकंदरीत लोकसभेत? आता खोदून खोदून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MREGSमध्ये घेतले गेले पाहिजे, यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं. एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे, तुम्ही शरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे, तर याच्यावर काही चर्चा झाली का? नाही, याच्यावर काही चर्चा झाली नाही, एकदम कुठली राजकीय नव्हती, एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं, त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली नाही. चर्चा अशा सुरू झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू जाणार तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे, तेपर्यंत शक्य नाही. अनेकदा नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही, माध्यमांपुढे सांगू शकत नाही, अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून? नाही, ते असं मग सांगण्याचाच अर्थ आहे, मग सांगा हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं. काही संकेत काय? काही संकेत नाही, एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे. त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळं फिनले मिल आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं, एवढ्या चर्चा झाल्या. राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली? राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही, कारण ते शक्यही नाही. आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं काही असलं तर, आज ते सांगाजोगत काही नाही आहे त्याच्यात. सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून. आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं, ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित. आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही, ते सांगण्याचं काही कारणही नाही आहे. बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते, तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे. साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे, कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती? ते असं सांगता येत नाही ना, कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही, ढग येऊ द्या ना मग पाहू आपण. कांदा निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली? हां, त्याच्याबरोबरही चर्चा झाली का कार्य कांदा निर्यात बंदीच्या बाबतीत. पहिले शुल्क वाढवले गेले, निर्यात शुल्क वाढवले गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकले. तर या सगळ्या गोष्टीवर संत्र्यासंदर्भात बांगलादेश संत्रा ज्यूसच दिला आम्ही त्यांना, त्याच्यानं संत्र्यावरही त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली.